حلو حلو تشيك. हालो हालो चिक हालो 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 चिक यस थैंक यू. आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे ही संकल्पना राबवण्यामागे खूप सारे विचार झाले, खूप सारी चर्चा झाली आणि अखेरकार ग्रामीण गटातील संघांना तितक्याच मोठ्या प्रमाणाचा मान सन्मान मिळाला आणि ग्रामीण गटातून ग्रामीण संघच पुढे यावे आणि ग्रामीण खेळाडूंना मोठा वाव मिळावा म्हणून हा ग्रामीण गट वेगळा करण्यात आला. शहरी गट सुद्धा वेगळ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून ठेवण्यात आला आहे आणि दोन गटांना वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गणत असताना ही स्पर्धा अखेरकर यशस्वीरीतीने पार पडत असताना आपल्याला दिसते. यावेळेला ग्रँड फायनलचा सामना ग्रामीण गटातून एका बाजूला एनसीसी सफाळे आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे V24 फाउंडेशन. लोकांना लावताचे नेहमीच मदतीचा हात. ज्यांची आहे मधुर वाणी ते व्यासपीठावर दाखल झालेले आहेत मिलिंद किणी, कारण निश्चितच मिलिंद काशीनाथ किणी सर्वांचं आगमन झालंय. मराठी दणका कराड तारा शिवसेना शाखा प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर दाखल झालेत, समाज कार्यकर्ते दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं जात आहे. सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांनी झेल टिपला ना तर त्यांच्याकरता 300 रुपये असतील. सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक करता 500 रुपये, चौकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपये अशा प्रकारचं पारितोषिक आदरणीय सन्मान्य मिलिंद किणी सरांनी लावलंय आणि नक्कीच आणि ही बक्षिसाची उधळण आता होणार आहे कारण ग्रँड फिनालेचा सामना आहे आणि या ग्रँड फिनालेचा सामने चला प्लीज सफाई संघ काय मजा आहे बघा ना. नाही पावणे पाचच्या अगोदर तुम्हाला ही मॅच संपवायची आहे. बघा ना काही शिस्तबद्धता आहे. आज ग्रामीणचे दोन संघ खेळतात फायनल मध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक, विश यू ऑल द बेस्ट. बोथ ऑफ टीम ऑन साइड ला चेंडूला फेकून दिलाय कौकोण सीमारेच्या बाहेर चौकार. थँक्यू. ही पॉवर आहे मैदानाच्या आतमध्ये दीपेश लोखंडेची पॉवर दिसते आणि त्या पॉवर मध्ये अजून पॉवर भरण्याचं कार्य हा पिपाणी पाजा पथक इथे करतोय. B20 फाउंडेशनचे अतिरिक्त खेळाडू किंवा जे कार्यकर्ते स्वयंसेवक खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे झेलची जी संधी झेल टिपलाय विकेटचं पतन गडीबात गॉन बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. पहिला विकेटचं पतन झालंय दीपेश लोखंडे बाद बिग ब्लो बड़ी मछली जाल में फसती हुई विकेट का पतन होता हुआ गॉन. घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक यू. ऑल दॅट ग्लिटर्स इज अ नॉट गोल्ड. चमकणारं प्रत्येक वस्तू ही सोनं नसतं म्हणून येणारा प्रत्येक चेंडू षटकार असेल असं नसतं. लगातार 3 षटकारांकरता V24 चंदनसार बॉईज संघाला आदरणीय सन्मान्य बंडू पाटील मॅन फ्रॉम कोपरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. 3 षटकार टोका 1000 रुपये मिळवा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी माकपती सज्ज होते आणि अशा वेळेला मंगेश म्हात्रे कॉन्सरला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप चांगल्या रीतीने खेळून काढलाय, सन्मान दिला गेलाय आणि अगदी योग्य निर्णय मंगेशने या चेंडूला का डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलं त्याचं सुद्धा कारण आहे. एक विकेट गेलीये थोडासा फ्लो अपोजिट एंडलाय आणि त्या फ्लोला मोडीत काढण्यासाठी स्ट्राईक रोटेट केली. योग्य निर्णय योग्य कल्पकता सादर करत असताना एक धाव घेत असताना सुरुवात केली आहे त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक धावफलकाची. निश्चितच खातं उघडणं फार महत्वाचं आहे, मग ते कुठलीही बँक असो, ICICI बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ इंडिया असो, खातं खोळावं लागतं आणि इथे सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला धावा जमवायचं असतील तर सेव्हिंग करावी लागेल. म्हणजेच खातं उघडल्यानंतर फक्त उघडून ठेवावं लागत नाही, त्याच्यामध्ये जमवाजमव करायचे आहे आणि जमवाजमव केल्यानंतरच तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही इंटरेस्ट मिळणार नाही. यावेळेला महेंद्र साठे हा चेंडू शरीरापासून लांब हवेपर्यंत बॉडी खेळलेत मागे जात होता क्षेत्ररक्षक आहे तिथे
चेंडू अडवलाय सिंगल रन मिळेल. पाही फायनलची मॅच आहे. तुम्ही 70, 80, 60 या धावांचा विचार करत असलात तर दुसऱ्या हँडकडून 50, 55, 60 ही सुद्धा मॅच मोठी होणार आहे. कारण दोन्ही संघ अथक मेहनत अथक प्रयत्न करून या लेवलपर्यंत आल्यात आणि या लेवलवरती खेळत असताना ते त्यांचा सर्वाधिक मोठा खेळ दाखवताना पाहायला मिळतील. नो डाऊट सर्वाधिक मोठा खेळ दाखवताना ते दिसतील आणि रंगरंगोटी करण्याचं काम या ठिकाणी पत्रकार करतात. दीपक कोटेकर सर दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम पत्रकार साहेब. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेट मध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल, स्वतः कॅप्टन आहेत, फेकी केली जाते तोपर्यंत फक्त एकच धाव येते. दोन्ही संघांमध्ये असे दोन खेळाडू आहेत ज्या दोन खेळाडूंवरती नजर आहेत. एका बाजूला उमेश आहे, दुसऱ्या बाजूला दीपेश लोखंडे आहे. या दोघांनी प्लेअर ऑफ द डे चा किताब मिळवला. प्लेअर ऑफ द डे म्हणजे तितकं सोपं नाही आहे. तुमच्या गटामध्ये 8 किंवा 10 जितके काही संघ होते त्या संघांमधून सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स करून ते खेळाडू पुढे आले. त्यांची कॉन्फिडन्स लेवल त्या लेवलची आहे आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप मोठी ठरत असताना पाहण्यामध्ये मोठा वाटका मांडण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा चुकीचा आहे. जेएलजीची संधी, विकेटचं बंधन, महेंद्र बॅट तुटली, दी पार्ट गॉन, दूसरी मछली जाल में फंसती हुई. चौकर षटकारांचा वरून काय असं होतं, बॅटरला शतरक्षक तिथे तैनात होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये बरोबर येऊन त्याने अचूक झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद धावसंख्या 7. 5 षटकांचा सामना आहे. लाईफ लाईनचा वापर सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये करायला हवा, तो वापर होताना दिसत नाही. मोठ्या फटक्यानंतर चांगलं कमबॅक केलंय एनसीसी सफाई संघाने. नाही, अतिशय चांगला कमबॅक आहे. तुम्हाला 5 षटकं खेळायची आहेत. पहिली गोष्ट, 5 षटक खेळण्यासाठी तुम्हाला खेळपट्टी तरी जाणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका आला होता तिथून स्ट्राईक रोटेशन गरजेचं होतं का, किंवा तो फटका आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अग्रेशनच्या दिशेने जाणं गरजेचं होतं. तुम्ही जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. परंतु नेहमी आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे, निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय योग्य कसा, तो योग्य कसा आहे. त्याला साथ देण्यासाठी आलाय या जोडीला. ही मिडल ऑर्डर आहे. या जोडीला आपला सर्वोत्तम खेळ दाखवणं गरजेचं असणार आहे. कारण समोर किरण आहे व्यावसायिक पटलावरती. पालघर जिल्ह्यामधून या खेळाडूचं सुद्धा नाव मानाने घेतलं जातं आणि ह्याचे बॅटल आहे ते मोठं असणार आहे. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडंसं ऑकवर्ड फील केलं होतं ज्या वेळेला मंगेशनी बॅट फिरवली होती त्यावेळेला. तितकीशी भन्नाट गतीने, म्हणतात ना, बॅकलिपचा मोठा वापर नव्हता. ज्या प्रकारे हळूहळू पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला, 1 पेक्षा जास्त धाव मिळत नाहीये. लुक्स, नयन चक्षु व्यवस्थित असायला हवं, चंडूवरचे नजर तुमचे व्यवस्थित असायला हवं, जेणेकरून तुम्ही शॉर्ट सिलेक्शन चांगले करू शकतात. इथे शॉर्ट सिलेक्शन खराब होतं. मंगेश भरपूर मेहनत घेतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये असो, मैदानाच्या बाहेर असो, आयोजनामध्ये सुद्धा तो चांगली भूमिका अदा करतोय. कारण विजय मामांच्या मार्ग दर्शनाखाली त्यांनी हे संपूर्ण जी सजावट आहे ना त्याकरता मेहनत त्याने सुद्धा घेतलंय. मंगेशची मेहनत आताची नव्हे, वर्षानुवर्ष मंगेश या मेहनतीमध्ये आपल्याला दिसत असतो. परंतु आता मंगेशचा रोल बदललाय. इथे तुम्हाला दिलेल्या रोल मध्ये कार्य करावं लागेल. उजव्यास्टीच्या बाहेर, उजव्यास्टीच्या बाहेर चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही याचं कारण आहे. फुटवर्क मध्ये कोणत्याही प्रकारे हालचाल दिसलेली नाहीये. तुमची तुमचा फुटवर्कचा वापर जर जास्त नसेल तर धावा सुद्धा तितक्याशा तुमच्यापासून लांब होतात आणि तेच चित्र दिसलं. आलाय डॉट बॉल. या वेळेला कोलोटाप्याचा चेंडू होता, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती. मिस सिंगल रन मिळते. एकाने धावपलक पुढे जाते, जाऊन पोहोचते 8 वरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत 9 वरती. 1.3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. इथूनही पुढे तुम्ही म्हटलात जर काही या खेळपट्टी, हे 2 खेळाडू आतापर्यंत राहिले, धावा नाही आल्या, तरी सुद्धा स्लॉग झोन मध्ये तुम्हाला हाणामारी पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघामध्ये जी टेलेंडर अगोदरची जी साईट आहे त्याच्यामध्ये खूप मोठा दमखम आहे. निश्चितच दमखम तर आहेत. असं आता बघायचं आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं. 1 धाव तर बॅटरने पूर्ण केली आणि एका धावणीची धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 2 गडीबाद 10 धावा. धाव फळक सध्या संतगतीने त्या ठिकाणी प्रवास करतोय. ही संतगती जी आहे ना ती रोखावी लागेल. थोडस जोमामध्ये यावं लागेल, थोडस ऊर्जा निर्माण करावी लागेल बॅटरला. गोलंदाजाची माग होती, तयार होते. यावेळेला प्रथमेश समोर आहे आणि असं असताना धावांचा वेग तितकासा कमी चालला. व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार आला होता हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. परंतु V24 ने मागील ज्या वेळेला मॅच खेळली त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर गेअर चेंज केले होते आणि 80 चा पल्ला गाठला होता. इथे आता थोडीशी
बाजू वेगळी आणि आता आज शरीरापासून लांब पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि उंचीचा खूप चांगला वापर खांद्याचा चांगला वापर त्यामुळे हा चेंडू येतो निर्धाव डॉट बॉल आलाय प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू तुमच्यावरती दबाव वाढवेल परंतु तुम्हाला त्या दबावाला झुगारणं गरजेचं असणार आहे कारण इथे निखरणं गरजेचं असणार आहे जर काही या स्पर्धेमध्ये या चॅम्पियनशिपवरती आपलं नाव करायचं असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून लांब जातोय चेंडू डॉट बॉल डॉट बॉल आल्यानंतर दबाव तर स्पष्ट जाणवतोय दोन षटक इथे समाप्त होत आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर दाबा आहे तर दोन गडीबाद 10 दाबा एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत क्रिकेटचा हाय महासंग्राम पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता अतिशय चांगली गोलंदाजी होती आहे ज्या प्रकारची लाईन अँड लेंथ त्यांनी आत्मसात केली आहे त्या लाईन अँड लेंथ वरती टाकायचंय त्यावरती पाहिजे तसा त्यांना रिझल्ट सुद्धा मिळतो यश मिळतंय आणि म्हणूनच बॅटिंग साईड ज्या प्रकारे ही बॅटिंग होते ती बॅटिंग थोडीशी निराश प्रत्येक खेळाडूला V24 बॉईज चंदनसर संघाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडू गॅप मध्ये जेल टिपलाय व्हॉट अ कॅच एका हाती जेल टिपलाय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत परंतु काय जबरदस्त कॅच व्हॉट अ कॅच मिलिंद केनी सरांकडून या कॅच करता 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय कॅच ऑफ द टुर्नामेंट व्हॉट अ कॅच आमचा विजय घरत हॅली 200 रुपयाची कमाई झाली 200 रुपये मानकरी ठरलाय हॅली नावाचा खेळाडू ज्याने अचूक झेल टिपलाय खूप सुंदर फटका होता मंगेशचा आणि हा षटकारामध्ये तो कन्वर्ट करू शकला नाही तीन गडी बाद 10 धावा 2.2 चेंडूची समाप्ती मला असं वाटतंय ना की आता भोंगे वाजले तर खेळाडूला ऊर्जा मिळेल वाजवा जरा थँक्यू रंगामध्ये रंग भरण्यासाठी यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने जेलची जी संधी जेल टिपलाय विकेट पतन निशुबाद गॉन विकेटच्या हॅट्रिकवर आलाय गोलंदाज आणि त्याने जर हॅट्रिक साधली ना तर आदरणीय सन्मान्य मिलिंद काशनाथ किनी कराड तारा शिवसेना शाखा प्रमुख मराठी दणका यांच्या सौजन्याने त्याला 500 रुपये मिळतील विकेट हॅट्रिकवर आलाय या आधी 200 रुपये मिळालेत हॅली आला धावफळकावर धावा लागला जातात 4 गडी बाद 10 धावा संकट आलेत आयुष्यात येणारी जी संकट असतात ना ती आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता ती संकट येत असतात संकट कुणाला नाहीत प्रत्येकाला संकटाचा सामना करावा लागतोय नाही आणि अशा प्रकारची वेळ येते त्यावेळेला सिद्ध करण्यासाठी सुद्धा योग्य वेळ येत असते म्हणून इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संधी आहे आपलं कौशल्य सादर करण्याची मोठा फटका मारण्याचा चेंडू गेला मागे फाईन लेगला बीट करेल का क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवतोय सिंगल त्यानंतर डबल धावपूर्ण केली जाते डबल येते अनिकेत आलाय अनिकेत मध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची गिअर चेंज करण्याची आणि परंतु त्या क्षमतेला वाव दिला जाईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दाबल करती दाबा आहेत या दोन दाबाने जाऊन पोहोचल्या 12 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटक आतापर्यंत झाल्यात खराब स्थिती आहे
परंतु हा संघर्षाचा काळ आहे. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, झगडावा लागणार आहे, लढावा लागणार आहे, सांगावा लागणार आहे. मॅच अजून संपलेली नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला, एक क्षेत्ररक्षक आहे, स्वतः कॅप्टन फिल्डिंग करेल. तोपर्यंत पुढे शकदा दोन धापा कंप्लीट होतात, टू रन्स दापलकती लगावत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स असं प्रत्येकी आपल्याला पाहायला मिळालं. दोन धाव मिळतात आणि दोन धावणीची धाव फलकावर धावा लागला जात आहे. चार गडी बाद 14 धावा, धाव फलकावर धावा कमी आहेत. बघू शकतात आपण सध्या तरी पाच गडी बाद झालेत आणि फक्त 14 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. थँक्स चेअर गर्ल्स ज्या खूप चांगलं नृत्य करतायत, अश्विनी प्रकाश राऊत, प्रीती सुरेश गायकर, प्रिया प्रदीप पवार, गौरी दिनेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय, बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले घेतलं गेलंय. वैभव करंबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ऍज अ ओपनर म्हणून. या खेळाडूने अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. आता इथे त्याला चार्ज होणं गरजेचं असणार आहे. पहा, या मॅच मध्ये तुम्हाला कम बॅक करायचं असेल पूर्णपणे V24 संघाला, तर एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तीन षटकामध्ये 14 आल्यात, फॉरगॅट इट, विषय इथेच संपलाय. येणाऱ्या दोन षटकाची मॅच आहे असं दिमागामध्ये ठेवून खेळावं गरजेचं असणार आहे. आणि इथे जर का तुम्ही या दृष्टिकोनाने खेळाल तरच तुमच्या टीमला इथे कम बॅक करण्याची संधी मिळेल. परंतु दुसऱ्या हँडकडून काय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे, वाखाणण्याजोगे कार्य, अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी, आणि त्यामुळे आतापर्यंतची ही बळकटी प्राप्त केली इनिंग मध्ये NCC सफाळेच्या माध्यमातून. धन्यवाद भरत मोरे सर. दोन षटक शिल्लक आहेत, पंकज गोलंदाजी मार्गावर, अक्रॉस द लाईन आडव्या बॅटचा केलाय वापर, वन बाउंस रक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघालाय सीमारेषेपार, मिळताय धावाचा चौकार. थँक्यू डीजे. मॅच संपल्यानंतर मामा आम्हाला कानाचा डॉक्टर सुद्धा बघा तिकडे. धावपळकावर सध्याच्या स्थितीला धावा लागल्या जात आहेत त्या, 18 धावा 18. आणि आता एक खराब बॉल आहे, दॅट्स अ बॅड डिलिव्हरी. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे धावा सुद्धा करतायत, हे बोनस गुण आहेत. कबड्डी या खेळामध्ये बोनस गुण मिळत आहेत आणि या खेळामध्ये सुद्धा हे बोनस गुण मिळत आहेत. एकने फरक पडलाय, धावा लागल्या जात आहेत. एकने 19 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद 19 धावा. पंकजाचा हा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय, फॉरवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची करतात गाई. पाहता पाहता विकेटचं पतन झालंय, 6वा धक्का, 6 गडी बाद, धाव संख्या 19 गॉन. थँक्यू डीजे. बघा 20 धावा आतापर्यंत काय घडलं इथे, तर धावची चरपणे घडी जरूर बाद झालाय, परंतु तो चौकार आला होता, तो एक आशेचा किरण होता, ती तुम्हाला दाखवली दिशा होती, ते निर्देशन होतं, आणि त्या निर्देशनाने तुम्हाला पुढे जाणं गरजेचं होतं. जरी इथे घडी धावची चरपणे बाद झाला असला तरी सुद्धा अजूनही वेळ काही गेलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन दाखल होत आहेत धीरेन भगत आणि चर्चा करतायत पंचासोबत बरेचसे खेळाडू. खरोखरच संकट तर आलेत, मात्र या संकटामध्ये अशी तुम्ही तुटून पडा ना, तरी हरले तरी इतिहास आणि जिंकले तरी इतिहासात झालाच पाहिजे. कारण आजचाच तो दिवस होता, 2 फेब्रुवारी 1661 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कमीत कमी सैन्य सोबत घेऊन उंबरखिंडीमध्ये कार्तलब खानाचा पराभव केला होता. तो आजचा दिवस मला आठवला आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला सुद्धा इतिहास करायची गरज आहे, जसा विजय मामाने इतिहास बनवलाय. बघा ना, मार्केटमध्ये दोन प्रकारच्या अगरबत्त्या भेटत असतात, एक मच्छर मारण्याचं काम करतंय आणि एक आपल्याला सुगंध देऊन प्रसन्न करण्याचं काम करतंय. दोन्ही अगरबत्त्या स्वतः जळतायत,
मात्र कार्य करून जात आहेत आणि त्या जरी जळल्या असल्या त्यांची राख जी उरते ना त्या राखेचा वापर सुद्धा लोक करत असतात. कुणी पिकलेले केस काढण्याकरता करत असतो तर कुणी भस्म लावण्याकरता करत असतोय. म्हणून तुम्ही स्वतः असं कार्य करा की तुमचा इतिहास लोकांनी तुमची गाथा वर्णवली पाहिजे. इथे इतिहास करायची गरज आहे. विकेट डाऊन होतोय धावपाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. विकेटचं झालंय पतन गॉन. कडी बाद होत आहेत आणि हे थोडीशी दर्दनाक बाब आहे. ही चिंतेची बाब आहे, ही खंतेची बाब आहे. वैभव करमले स्ट्राईक एंड वरती. पंकज गोलंदाजी माखवते. शॉर्ट बॉल बघितला आपण. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. थर्ड मॅनच्या दिशेने चंडू गेला आहे आणि तिसऱ्या पंचाने दिलंय आमंत्रण दिलं गेलं आणि बघूया आता तिसऱ्या पंच काय निर्णय देत आहेत. धावफळकावर धावा सध्याच्या घडीला 20 धावा 7 गडी बाद. तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत, निरीक्षण करत आहेत, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी मी अरे तो चुकून राहिला होता. चाल माहित डिसिजन अजून पेंडिंग आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच असेल. 24 तासामध्ये 1,03,789 वेळा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके होत असतात आणि त्याही पेक्षा जास्त जर ठोका हार्टबीट जर वाढले ना तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. बरेचशी अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निकाल लागेल. मात्र ह्या टुर्नामेंट्समधील तुमचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसातील सकाळपासूनचा तुमचा प्रवास कसा होता? अतिशय शानदार आहे. आणि विजय बाबा खरंच असेल म्हणजे आमची घरची स्पर्धा आहे आणि त्यामुळे काही वेगळा असं अनुभव नव्हता. यावेळेला नॉट आउट ऑफिशियल कडून डिसिजन आला आहे. नॉट आउटचा इशारा आणि अखेरकारी धाव कम्प्लीट झाले. पहा, एक धाव इथे ज्या प्रकारे घेतली गेली वैभवच्या माध्यमातून, परंतु 21 धावा आतापर्यंत धावपळ करते आहेत. थोडीशी चिंतेची बाब आहे. इथून या मॅचमध्ये जिवंत राहण्यासाठी, या स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 3 ते 4 मोठे फटके थोडासा दिलासा देणारे असू शकतात, परंतु ते कोणाच्या बॅटमधून येतील यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. आणि आता इथून पुढचे जे गोलंदाज असतील ते चर्चा आपण करणार आहोत. मात्र आता सुद्धा चंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निश्चितच यष्टीरक्षक चांगलं काम करतोय. गोलंदाज पंकज अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी करतोय आणि संजीवनी देण्याचं काम करावं लागेल. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, चंडू जातोय यष्टीरक्षकाच्या जवळ. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागला जात आहेत. त्या 7 गडीबाद 21 धावा 21 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. V24 चंदनसार बॉईज टीम या संघाने या ठिकाणी फक्त 21 धावा बनवल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा विरार चंदनसार नगरीमधील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विजय मामा चषक 2023.
विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक चंदन सारची शान विजय घरत मामा महान या क्रीडेनेची शान विजय घरत मामा तेंकिडीस 21 धाबा आणि 7 गडी बाद झाले V24 बॉईज चंदन सरसंघ खेळतोय स्ट्राइक इन कडे उजव्या हाताचा बॅटर आहे वैभव आणि नॉन स्ट्राइक इन कडे जर आपण बघितलं नॉन स्ट्राइक इन कडे कुणाल पाच शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल झाले त्यांचा मी स्वागत करतोय गोलंदाज तयार ओ बघितलं हा चेंडू हवेत आहे खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला मिड ऑफ मध्ये पळतोय दोन धाव मिळतात बॅटरला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही दोन धावांची धावसंख्या वाढताना धावसंख्या पोहोचली ती 23 उमेश हा गोलंदाज आलाय उमेश पठारे चांगले गोलंदाजी या गोलंदाजाने आदरणीय जावेद जी अंसारी सर यांचं या ठिकाणी आगमन झालं वेलकम सर आपलं सहर्ष स्वागत V24 फाउंडेशन अग्रिसेने पुरस्कृत विजय मामा चषक 2023 च्या वतीनं सीझन 7 पुढचा बॉल इन टू द गॅप छत्रक्षक चेंडूचा करतोय पाठलाग दोघांमध्ये शर्यत आता लागली चेंडू त्याच्याकरता थांबत नाही चेंडू ची मारे चे पार आर पार दमदार शानदार भरदार डोलदार आले तर 2000 रुपये भूपेंद्र पाटील यांच्याकडून मिळणार आहेत V24 चंदन सर या संघाला 27 धावा धावपळ करते आहेत वैभव वरती खूप काही निर्भर आहे पाहूयात वैभव वाढवणारी कामगिरी करतोय का धावसंख्या 27 शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक चार द बॉल ओव्हर द लॉंग वन एरिया यू सिक्स बिगिन अजून एक षटकार जर आला ना या चेंडूवर तर भूपेंद्र पाटील साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल धावफळकावर धाबा लागला जात आहे 33 धावा कारण चौकारा मागून आलाय षटकार पुढे सरसावून खेळून काढलं जात आहे चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मध्ये धावाई सफर करत असतानाच इथे विकेट मिळाली फलंदाजाची उमेश याला मिळते विकेट आणि वैभव हा फलंदाज होतोय बाद विकेट डाऊन गॉन चंदन सारची शान विजय घरत मामा महान या क्रीडेनेची शान विजय घरत मामा महान युवभक्त शिवसे वेलकम बॅक युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या माहिती करता V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषकाचा हा महासंग्राम आणि ग्रामीण विभागामधून दोन फायनलिस्ट आपल्या डोळ्यासमोर आले आहेत V24 बॉईज चंदन सार विरुद्ध NCC सफळी असा मॅच रंगतोय फलंदाजी करताना आतापर्यंत 8 गडी बाद 33 धावा V24 बॉईज चंदन सार संघाच्या झाल्यात शेवटचे 2 बॉल शिल्लक ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे एक धाव तर छोट्या स्वरूपात पूर्ण केली 1+1 या दोन धाव मिळत आहेत या दोन अतिरिक्त धावांची धावसंख्या 35 म्हणजे होणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही कारण V24 कडे गोलंदाजी अटॅक सुद्धा त्याच प्रकारचा आहे दोन चेंडू शेवटच्या शिल्लक 35 धावा धापल करते 8 गडी बाद आहेत उमेश तयार त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल बघितला तर मिस केलं या चेंडूला ओव्हर पिच बॉल मिस करतो बॅटर प्रत्येक खेळाडूला हवा हवासा वाटणारा चेंडू टाकला गेला आणि त्याचा फायदा उठवला गेला नाही लास्ट बॉल टू गो 1 to go शेवटचा चेंडू काय मोठा प्रहार येईल का येणं गरजेचं आहे मोमेंटम ज्या प्रकारे फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजून आहे त्याला ब्रेक करणं गरजेचं असणार आहे जर का बघूया काय घडतं या चेंडूवर पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा केलाय पहिल्या डावाची झाली समाप्ती पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागला जात आहेत
क्षेत्रापर्यंतचा प्रवास कसा होता, तुम्ही कसे जुडले गेलेत बॉलिवूड मध्ये? बॉलिवूडला पदार्पण झालं म्हणजे आधी एकतर माझं आडनाव यादव असल्यामुळे लोकांना असं वाटतं की हा भाई आहे, तर मी भैया नाही आहे. मी मराठी माणूस आहे, कोकणातला आहे आणि आमच्या कोकणात बरेचसे यादव असतात. तर बॉलिवूड प्रवास म्हणजे कॉलेजमध्ये सुरुवात झाली आणि कॉलेजमध्ये काम करत असताना काही लोकांनी माझं काम पाहिलं आणि मी पहिला सिनेमा केला तेव्हा होता तो इस रात की सुबह नहीं है, हा पहिला सिनेमा माझा होता. आणि मग त्याच्यानंतर मग रामगोपाल वर्मानी मला बघितलं आणि मग त्यांच्याबरोबर शूल, कंपनी, रोड असे बरेचशा सिनेमांची मग सुरुवात तेव्हापासून झाली माझी. आणि मराठी सिनेमा कारण वास्तव मी केलं होतं महेश मांजरेकरांबरोबर, तर वास्तवमधलं तो फ्रॅक्चर बंड्या खूप आमचा गाजलेली भूमिका होती आणि त्या फ्रॅक्चरला खूप प्रेम केलं लोकांवरती फ्रॅक्चर बंड्यावरती. आणि मग महेशने पण तेव्हाही मला मराठी सिनेमात कोणी घेत नव्हतं, मला महेशने घेतलं मराठीत कारण मी त्याच्यात हिंदी सिनेमात काम केलं होतो. म्हणून शिवाजीराजे भोसले घडला आणि मग आता वरणभात लोणचं कोण नाही कोणचं तो झाला. तर अशी अशी म्हणजे सुरुवात झाली होती या सिनेमांमध्ये. तरी तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण कुठला होता, कारण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये गेलात त्यावेळेस कोणता दिवस असा होता जे बातमी तुमच्या कानावर आली आणि तुम्ही
आणि आता पुढील छेडू पाहूयात कशा प्रकारचा असेल. धावपळकर ती धावा आहेत 13, पाठलाग करायचा आहे यावेळेला धावांचा तब्बल 36. आणि ही जी मॅच आहे ना, ज्या अनुषंगाने खेळत आहेत, थांबण्याचा चान्स नाही आहे यावेळेला. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगल्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखापार, चौकार, 4 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. पहा जो तो येतो षटकार मारण्याचा प्रयत्न करतो, पण विनायक असा एक खेळाडू आहे जो चौकारांच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. प्रत्येक वेळेला चौकाराला तो प्राधान्य देतो. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडारमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली फेकी केली, परंतु विनायकची ती चपळाई पाहत असताना चांगली धाव कम्प्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट प्रदर्शित करत असताना ही आता भागीदारी आहे ना, ही त्रस्त करताना दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या V24 भाईचंदन सर संघाला. विकेट हवा आहे, कारण चौकारांनी षटकारांच्या आतिषबाजीकरता खेळाडू तयार आहेत. विनायक याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत आणि तो संघाला आधार देतोय. आधार स्तंभ बनलाय त्या संघाचा. अगदी आधार देणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून होते. आणि स्ट्राईक एंडला कोण आहे, उमेश आहे. प्लेअर ऑफ द डेचा किताब त्याने जिंकलाय आणि आता तो आत्मविश्वास त्याच्या पाठीशी आहे. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खूप चांगला फटका, प्रोटेक्शन नाही आहे डीप मध्ये. चेंडू सी मारे का पार, चौकार, पॉवर प्लेचा चांगला वापर. गणेश पाटील कुठे असेल त्याने व्यासपीठावर संपर्क साधा. गणेश पाटील आपण विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या. थँक्यू थँक्यू डीजे. एनसीसी सफाळे या संघाची जमेची बाजू काय आहे, तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करावी हे त्याने दाखवून दिलंय. षटकाराच्या दिशेने गेलेलं नाहीये, चौकाराला प्रदर्शित करत असताना अकॉर्डिंग टू द फील्ड त्यांनी ती बॅटिंग केली आहे. ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि ही जी बॅटिंग आहे ही त्यांच्यासाठी खूप मोठी दिलासा देणारी आहे. या खिताबी लढतीमध्ये विजय मिळवण्यासाठी हा पहिलं षटक अतिशय निर्णायक ठरत असताना दुसऱ्या पॉवर प्लेचा म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा सुद्धा करण्यात आला ऑफिशियल करवी. आणि यावेळेला मंगेश म्हात्रे, गोलंदाजी माकवती सज्ज झाले. अगदी योग्य निर्णय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर का आपण धाबा काढलेले तर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये त्या धावांना बळकट बनवण्यासाठी आणि हा सामना लवकर फिनिश करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते एनसीसी सफाळेच्या माध्यमातून. ओ चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयास केलाय. चंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. एकच धाव, तीन षटकारांकरता लगातार तीन षटकार जर ठोकले एखाद्या बॅटरने तर त्याच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. बंडू पाटील मॅन फ्रॉम कोपरी, कोपरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बंडू पाटील या ठिकाणी पारितोषिक लावत आहेत तीन षटकारांकरता 1000 रुपयाचं. बक्षिसांची उधळण होते. 23 चेंडू 13 धावा, अगदी माफक धावा आहेत आणि सहज आणि सोपा विजयाच्या दिशेने वाटचाल एनसीसी सफाळे करतोय. V24 संघ फलंदाजी करत असताना जितक्या धावा त्याला बनवणं गरजेचं होतं त्या धावांमध्ये मिळालेलं अपयश कुठे ना कुठेतरी इथे त्रासदायक ठरतंय, डोकेदुखी ठरतंय. काय इथून कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल का याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. 23 धाबा धापल करते. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ मंगेश म्हात्रे, उमेश आतापर्यंत 2 चेंडू 4 आणि 7 चेंडू 18. मोठा फटका ऑन साइडला बिरकावून दिला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय का तर नाही. अडवलाय चेंडू अडवलाय. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. उमेशने फटका चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता, परंतु ते एक्झिक्युशन प्रॉपर होतं, परंतु फिल्डिंग त्या एक्झिक्युशनच्या कंपॅरिझन मध्ये खूप चांगली होती, जास्त होती, एफर्टेबल होती आणि त्यामुळे या धाबा सिंगलच्या रूपाने. तर यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, विकेट द बटन, यष्ट्या उद्वस्त, गॉन विनायक बाद. थँक्यू थँक्यू डीजे. पहा प्रत्येक गोष्टीसाठी वेळ का महत्वाची असते, कारण आता जी विकेट आली ती जर का पहिल्या षटकाच्या पहिल्या त्या दुसऱ्या चेंडूवरती आली असती कदाचित हा सामना वाचवण्याच्या चान्सेस जास्त बनले असते. म्हणूनच म्हटलं जातं योग्य वेळेवरती योग्य कार्य करा, ती वेळ तुम्हाला यश मिळवून देईल. इथे विकेट आली आहे परंतु थोडासा उशीर झाल्यासारखं चित्र आहे. इथे 20 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे.
अतिशय वैभव त्या ठिकाणी आहे, फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव, एकापेक्षा जास्त काही नाही, दहा धावांची गरज आहे. सोळा चेंडू अजूनही, दहा धावांची गरज आहे. आणि प्लेअर ऑफ द डे अनाऊन्स करायचं सुद्धा बाकी आहे. ओपन गटामधून प्लेअर ऑफ द डे कोणता खेळाडू आहे त्याची सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्या खेळाडूचं नाव इथे घोषित केलं जाईल. त्यावेळेला त्या खेळाडूने यायचंय आणि आपलं किट घेऊन जायचंय. यावेळेला स्क्वेअर कट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय सिक्सर, सहा धावा. यावेळेला पुढील चेंडू किरण साठी, हा सुद्धा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाची ए यष्टरक्षकाच्या हातामध्ये, निशू कोणती चूक करत नाहीये. विकेट बदन, किरत गुरुद्वान, बाद गॉन. दीपेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असताना, शेवटचा चेंडू म्हणजे इथून अजूनही 13 चेंडूचा खेळायला शिल्लक आहे. 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सहज आणि सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल होतीये. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू आर का, चेंडू हवेमध्ये, चेंडू आर पार, सीमारेखा पार, येतोय षटकार, विजयी षटकार. आणि V21 फाउंडेशन आखरी सणा पुरस्कृत विजय मामा चषक 2023 चा आणि 500 रुपये. V21 फाउंडेशन तर्फे हे बक्षीस दिलं जाणार आहे 500 रुपयाचं. मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन एमसीसी सफाळे अँड हार्ड लक टीम V24 बॉय चंदन सार. डीजे थांबवतोय, डीजे थांबवतोय गोष्ट, कारण ओपन गटामधून कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे, प्लेअर ऑफ द डे हा किताब जातोय सूरज केने याला.